खाण प्रश्नाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकार खाण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते, त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकार खाण प्रश्न सोडवणार का याकडे सगळ्यांची नजर आहे. खाणी सुरू करण्याची मागणी करणारं निवेदन गोवा सरकारकडनं देण्यात आलं आहे. या निवेदनावर विचार सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक बोलू शकत नाही असं सुद्धा खाणमंत्र्यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यातील खाणी बंद झाल्यात. वेगवेगळ्या मार्गांनी यावर तोडगा काढण्याचा विचार सुरू असल्याचं सुद्धा खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय. 48 खाण लीजांचं नूतनीकरण बेकायदा ठरवून सर्वोच्च न्यायालयानं 15 मार्च 2018 पासून खाणी बंद करण्याचा आदेश दिला होता, त्यामुळे 15 मार्च 2018 पासून गोव्यातील खाणकाम बंद आहे. दरम्यान दसऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. आता या खाण प्रश्नावरती नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.